कोंटा पुणे अर्बन मेट्रोपॉलिटन ट्रांसपोर्ट अथॉरिटी हे पुणे जिल्ह्यामध्ये प्रमुख अशी प्राइम आता अथॉरिटी निर्माण करण्यात आलेली आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याकडे अर्बन ट्रान्सपोर्टेशन ज्यामध्ये आपल्याकडे असलेली बस सेवा त्याचप्रमाणे नव्याने येणारी मेट्रो यांचं संलग्नता आणत असताना एसटी महामंडळाच्या चालणाऱ्या एसटी बसेस, शहरामध्ये इतरत्र जाणारे रेल्वे असेल, एअर ट्रान्सपोर्ट एअरपोर्ट असेल, यांच्याशी संलग्नता आणण्याच्या दृष्टिकोनातून निर्माण केलेली ही मोठी अथॉरिटी आहे. या अथॉरिटीच्या माध्यमातून शहरामध्ये निर्माण होत असणाऱ्या जे काही सुविधा असतील, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने रोड असतील, ब्रिजेस असतील, अंडरग्राउंड ओव्हरहेड जे काही पेडेस्ट्रियन किंवा इतर गोष्टींच्या करता जे काही लागणारे नागरी सुविधा असतील, या दृष्टिकोनातून भर टाकण्याकरता तसेच याच्यामध्ये कंट्रोलिंग अथॉरिटी म्हणून RTO, पुणे ट्रॅफिक पोलीस असे जे काही माध्यम असतील, या सर्वांना एकत्रित करून संपूर्ण पुण्यामध्ये 17 ते 18 वेगवेगळ्या कार्यालयांना जोडून ही अथॉरिटी निर्माण केलेली आहे, ज्याच्यामध्ये डिव्हिजनल कमिशनर प्रमुख आहेत. ह्या उमटाच्या नाविन्यपूर्ण आत्ताच्या झालेल्या मीटिंगमध्ये प्रामुख्याने आज शहरामध्ये PMPML बस सेवा ही आत्ता एकमेव मोनोपोलिस्टिक अशी सेवा आहे जी पब्लिक ट्रान्सपोर्टेशनमध्ये आहे, जी शहरामध्ये म्हणजे पुणे, पिंपरी चिंचवड आणि त्याचप्रमाणे ग्रामीणच्या ठराविक भागांमध्ये बस सेवा देते. ही सेवा देत असताना नाविन्यपूर्ण येणाऱ्या 2 प्रमुख मेट्रो म्हणजे महामेट्रोच्या 2 लाईन्स आणि PMRTAच्या माध्यमातून येणारी पुणे मेट्रो ही सार्वजनिक वाहतूकमध्ये येणारी सेवा येणार आहे. आणि हे येत असताना आपल्यामध्ये संलग्नता आणण्याच्या दृष्टिकोनातून ह्या येणाऱ्या मीटिंगमध्ये एक प्रमुख मुद्दे PMPLच्या माध्यमातून ठेवण्यात आलेले होते. त्यातला मुद्दा क्रमांक 1, आपल्याकडे PMRTA हद्दीपर्यंत बस सेवा घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून PMPLच्या बोर्डच्या मीटिंगमध्ये मान्यता घेण्यात आलेली होती. याकरता राज्य सरकारकडे झालेला हा निर्णय याची माहिती आम्ही सादर केलेली आहे. त्याचप्रमाणे रिजनल ट्रान्सपोर्ट अथॉरिटीकडे याच्या मान्यतेकरता ऑलरेडी प्रस्ताव प्रलंबित आहे. हे करत असताना PMRTAच्या हद्दीमध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे असलेले जे काही औद्योगिक क्षेत्र असतील, पर्यटनाची काही केंद्र असतील, धार्मिक काही केंद्र असतील, या सर्वांना शहराशी जोडण्याच्या दृष्टिकोनातून मागील 5-6 वर्षामध्ये विविध स्तरावरून म्हणजे लोकप्रतिनिधी असू द्यात, तिथले स्थानिक आमदार असू द्यात, तिथले ग्रामपंचायत असू द्यात, इंडस्ट्रियल असोसिएशन्स असू द्यात, ह्या सर्व लोकांनी वेळोवेळी मागणी केलेली होती. या सर्वांचा मागील 2-3 महिन्यामध्ये सविस्तरपणे सर्वे करण्यात आलेले होते, त्याची माहिती घेतली गेली आणि त्या अनुषंगाने ह्या क्षेत्रांमध्ये प्रायोगिक तत्वावरती काही नवीन रूट्स आखून याच्यामध्ये सेवा घेऊन जाण्याचा प्रमुख उद्देश आहे. हे करत असताना PMPML ही बस सेवा दोन्ही महानगरपालिकेची संबंधित आहे, ज्याच्यामध्ये कंपनीची ओनरशिप पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आहे. आणि त्याकरता लागणारे जे काही डेपोज असतील किंवा बस स्टँड्स असतील, हे शहर पातळीवरती याकरता लागणाऱ्या जागा या महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येतात. पण ग्रामीणमध्ये आम्ही सेवा देत असताना त्या ठिकाणी डेपो करता किंवा बस स्टँड्स करता लागणाऱ्या जे काही जागा आहेत, ह्या PMRTAच्या वाढीव हद्दीमध्ये त्यांनी तयार करण्यात आलेल्या जे काही टाऊन प्लॅनिंगचे स्कीम्स आहेत ह्यामध्ये प्राप्त व्हावी, ह्या दृष्टिकोनातून सकारात्मक असा विषय झाला. आणि PMRTAचे असलेले मेट्रोपॉलिटन कमिशनर त्याचप्रमाणे डिव्हिजनल कमिशनरनी याच्याकरता सकारात्मकता दाखवली आणि भविष्यामध्ये ही जी काही बस सेवा आहे, नव्याने सबर्बन एरिया जो डेव्हलप होत चाललेला आहे नागरिकांची पॅसेंजरची सुविधा करता, PMPML ही पुणे शहराच्या आणि पिंपरी शहराच्या संलग्न असलेल्या भागामध्ये सुविधा किंवा सेवा देऊ शकेल. याचप्रमाणे अजून एक जो एक महत्त्वाचा विषय ह्यामध्ये चर्चेला आला, जो नाविन्यपूर्ण होता, तो म्हणजे निओ मेट्रो ही जी काही संकल्पना आहे, या संकल्पनेमध्ये आपल्याकडं आत्ता प्रस्तावित असलेले जे काही मेट्रो आहेत, या मेट्रोच्या बरोबर अतिशय कमी दरामध्ये नवीन टेक्नॉलॉजी प्राप्त असलेली जी मेट्रो स्कीम आहे, जी प्रामुख्याने आत्ता नाशिकमध्ये केंद्र सरकार पुरस्कृत स्कीममध्ये मान्यता देण्यात आलेली होती, ही निओ मेट्रो आत्ताच्या असलेल्या मेट्रोच्या खर्चाच्या किमान 10-15% खर्चामध्येच होती. आणि हे करत असताना संपूर्ण शहराचा मास्टर प्लॅन ज्या ठिकाणी PMRTA मेट्रोज निर्माण करणार आहेत किंवा महामेट्रो मेट्रो निर्माण करणार आहेत याची चर्चा करत असताना, एक विशिष्ट सेक्टरमध्ये प्रामुख्याने आपल्याकडे स्वारगेटपासून कात्रजला किमान 5.5 किलोमीटर असलेला हा स्ट्रेच, ज्याच्यामध्ये ऑलरेडी अस्तित्वात असलेली BRT आहे, या BRTमध्ये ही जर निओ मेट्रो केली तर आत्ताचा असलेला DPR
जो पुणे महानगरपालिकेच्या जनरल बॉडीने मान्यता दिलेली आहे आणि महामेट्रोच्या माध्यमातून करण्यात येत आहे, यामध्ये जवळपास 5.5 ते 6 हजार कोटीचं खर्च या अंडरग्राउंड मेट्रो करता अपेक्षित आहे. आणि एवढा मोठा खर्च आज केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून दिला जाणार नाही ही परिस्थिती असताना, त्या सेक्टरमध्ये मेट्रोला अलाइनमेंट घेऊन जोडण्याकरता न्यू मेट्रो हा एक पर्याय असू शकतो. हा प्रस्ताव आम्ही पीएमच्या माध्यमातून पुमटाच्या मीटिंगमध्ये मांडला आणि त्याकरताही डिव्हिजनल कमिशनर आणि त्याचप्रमाणे असलेले बाकी अधिकारी, विशेषतः मेट्रो यांनी एक सकारात्मकता दाखवली आणि ते म्हणले की हा महानगरपालिकेच्या जनरल बॉडीने मान्यता दिलेली आहे आणि महामेट्रोच्या माध्यमातून करण्यात येत आहे, यामध्ये जवळपास 5.5 ते 6 हजार कोटीचं खर्च या अंडरग्राउंड मेट्रो करता अपेक्षित आहे. आणि एवढा मोठा खर्च आज केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून दिला जाणार नाही ही परिस्थिती असताना, त्या सेक्टरमध्ये मेट्रोला अलाइनमेंट घेऊन जोडण्याकरता न्यू मेट्रो हा एक पर्याय असू शकतो. हा प्रस्ताव आम्ही पीएमच्या माध्यमातून पुमटाच्या मीटिंगमध्ये मांडला आणि त्याकरताही डिव्हिजनल कमिशनर आणि त्याचप्रमाणे असलेले बाकी अधिकारी, विशेषतः मेट्रो यांनी एक सकारात्मकता दाखवली आणि ते म्हणले की ह्या पर्यायाचा प्रामुख्याने आम्ही विचार करू शकतो, कारण जर खर्च कमी होत असेल, पुणे शहराला मान्य असेल, विशेषतः महानगरपालिकेला मान्य असेल, तर हा एक असलेला पर्याय की ॲड ग्रेडियंट किंवा एलिव्हेटेड हा दोन्ही पर्याय आम्ही पाहू शकतो. म्हणून न्यू मेट्रोचा एक विचार ह्या पुमटाच्या मीटिंगमध्ये करण्यात आला. हे सर्व करत असताना तिसरा एक प्रामुख्याने असलेला विषय होता, तो म्हणजे इंटिग्रेटेड अर्बन ट्रान्सपोर्टेशन करता मल्टी मॉडल हब, ज्या ठिकाणी मेट्रो, बस आणि एअरपोर्ट, किंवा मेट्रो, बस आणि रेल्वे, किंवा मेट्रो, बस आणि एसटी हे एकत्रित येतात अशा ठिकाणी, म्हणजे ते विमानतळ असेल, स्टेशन असेल किंवा एसटीचं स्टँड असेल, ह्या ठिकाणी एकमेकांना कॉम्पीट न करता, एकमेकांना कॉम्प्लिमेंट करण्याकरता त्या त्या ठिकाणी ती सुविधा निर्माण व्हावी. त्याचप्रमाणे शहराच्या बाहेरच्या भागामध्ये ज्या पूर्वीचे असलेले आपले जे काही जकात नाक्याचे डेपोज होते, उदाहरणतः शेवाळवाडी जो आपल्याकडे सोलापूर हायवेला आहे, बालेवाडी जो आपल्याकडे बायपासवरती आहे, वाकड जो बायपासवरती आहे, भोसरी जो नाशिक फाट्या रोडवरती आहे, शिंदेवाडी जे सातारा हायवेच्या रोडवरती आहेत, या अशा प्रकारचे जे काही जुने जकात नाके होते, या जकात नाक्याच्या जागा प्रामुख्याने त्या त्या ठिकाणी पीएमपीएलला वापरण्यात देण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी अशी सुविधा करायची की ज्या बाहेर ग्रामीण भागातल्या येणाऱ्या जे काही एसटी आहेत, जे राज्याच्या शहरांना जोडतात, त्या एसटी त्याचप्रमाणे लक्झरीज हे शहरामध्ये न येतात त्या ठिकाणी थांबतील आणि तिथले प्रवासी शहराच्या आतमध्ये आणण्याकरता प्रामुख्याने पीएमपीएमएलच्या बसेस असतील. त्याचबरोबर इतर असलेले जे काही सुविधा आहेत, मग ते ओला उबर असू द्यात, प्रायव्हेट गाड्या असू द्यात, कार्स असू द्यात, ऑटो रिक्षा असू द्यात, या सगळ्यांच्या करता ह्या ठिकाणी सुविधा केली, अशा प्रकारची व्यवस्था निर्माण केली तर मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिकला पण आळा येईल आणि नागरिकांना सुविधा होईल. अशा विभिन्न विषयांवरती असलेल्या ह्या पुमटाच्या मीटिंगमध्ये प्रामुख्याने चर्चा करण्यात आलेली होती. हे सर्व करत असताना यामध्ये शेवटचा आणि महत्त्वाचा विषय होता, तो म्हणजे टेक्नॉलॉजीचं इंटिग्रेशन करणं. टेक्नॉलॉजी म्हणजे वेग असू द्यात, कार्स असू द्यात, ऑटो रिक्षा असू द्यात, या सगळ्यांच्या करता ह्या ठिकाणी सुविधा केली, अशा प्रकारची व्यवस्था निर्माण केली तर मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिकला पण आळा येईल आणि नागरिकांना सुविधा होईल. अशा विभिन्न विषयांवरती असलेल्या ह्या पुमटाच्या मीटिंगमध्ये प्रामुख्याने चर्चा करण्यात आलेली होती. हे सर्व करत असताना यामध्ये शेवटचा आणि महत्त्वाचा विषय होता, तो म्हणजे टेक्नॉलॉजीचं इंटिग्रेशन करणं. टेक्नॉलॉजी म्हणजे वेगवेगळ्या स्थळावरती ज्यावेळेस प्रवासी प्रवास करतो तर त्या एकामेकाची त्याचं रूट प्लॅनिंग करण्याच्या दृष्टिकोनातून असलेले जे काही ॲप्स तयार होतील ते एकामेकाशी बोलता आले पाहिजेत, किंवा त्यांना कळालं पाहिजे की बसमधनं एसटीमध्ये जायचं म्हटलं तर टायमिंग्स काय आहेत, किंवा त्याला रेल्वेला स्टेशनला पोहोचायचं असेल तर कुठली बस संयुक्तिक राहील, एअरपोर्टवरनं बाहेर पडल्यानंतर त्याला एअरपोर्टची बस कशी उपलब्ध आहेत, अशा दृष्टिकोनातून जे काही ॲप्स भविष्यामध्ये तयार होतील त्या त्या विभागाचे त्या त्या विभाग डिपार्टमेंट्सचे ॲप्स एकमेकांशी इंटिग्रेट करता आले पाहिजेत, बोलता आले पाहिजेत आणि त्याला रूट प्लॅनिंग शहरामध्ये करता करणं शक्य आहे. हा एक विचार खूप चांगल्या पद्धतीने पुढे आला. त्याचप्रमाणे महुआ म्हणजे मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंटच्या माध्यमातून वन कंट्री वन नेशन वन कार्ड ह्याकरता असलेलं एक मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट करता एकाच कार्ड किंवा एकाच पेमेंट गेटवेच्या माध्यमातून कसा प्रवास करता येईल या दृष्टिकोनातून पण टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शनचा विचार हा प्रामुख्याने मांडण्यात आला. शेवटचं पुणे स्मार्ट सिटीच्या बरोबर मिळून
पीएमपीएलने एक प्रस्ताव त्या ठिकाणी सादर केला, ज्याच्यामध्ये स्मार्ट हब फॉर ऑटोमोबिलिटी रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून पीएमपीएलच्या उपलब्ध असलेले जागा, मग ते डेक्कनला किंवा इतरत्र आमच्याकडे असलेले जे काही केंद्र आहेत, या ठिकाणी एक स्मार्ट हब निर्माण करावा, ज्यामध्ये संपूर्ण विभागांचा येणारा जो काही डेटा आहे तो एकत्रित केला जाईल आणि त्या त्या विभागाच्या करता लागणारे डॅशबोर्ड्स वगैरे काय तिथे निर्माण होतील आणि नागरिकांच्या करता लागणारी माहिती, रिसर्च करता लागणारी जी काही माहिती किंवा डेटा असेल आणि त्याचप्रमाणे इतर विभागांना लागणारे जे काही डॅशबोर्ड्स असतील ह्या निर्मितीकरता एक वाटचाल होईल. ह्या संपूर्ण डेटा एकत्रित केल्यामुळे शहरामध्ये ऑटोमोबिलिटी सेक्टरमध्ये काही स्टार्टअप्स असतील, काही इन्क्युबेशन सेंटर्स करायचे असतील, यांना सुद्धा ह्या डॅटाचा उपयोग होईल. या दृष्टिकोनातून सकारात्मक चर्चा झाली. मला खात्री आहे की पीएमपीएमएलने घेतलेला हा जो काही पुढाकार आहे आणि पुमटामध्ये त्याला जो काही सकारात्मकता विविध विभागांनी आणि अधिकाऱ्यांनी दाखवली, याकरता पुणे शहरामध्ये पिंपरीमध्ये आपल्याकडं ऑटोमोबिलिटी सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीने सुधार होईल, नागरिकांना आणि पॅसेंजरला चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळतील आणि भविष्यामध्ये शहरामध्ये चांगल्या पद्धतीने सार्वजनिक वाहतुकीमध्ये प्रवास करत असताना ट्रॅफिकला आळा घालून आपण चांगल्या पद्धतीने प्रवास करू शकतो. ऑटोमोबिलिटी सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीने सुधार होईल, नागरिकांना आणि पॅसेंजरला चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळतील आणि भविष्यामध्ये शहरामध्ये चांगल्या पद्धतीने सार्वजनिक वाहतुकीमध्ये प्रवास करत असताना ट्रॅफिकला आळा घालून आपण चांगल्या पद्धतीने प्रवास करू शकतो.